सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. आजपासून शाळा होणार सुरू. कोरोनामुळे गत 2 वर्षापासून बंद असलेल्या तालुक्यातील व शहरातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. तालुक्यातील ग्रामीण भागातील 5वी ते 7वीच्या 87 शाळा तर खामगाव शहरातील नगरपालिकेच्या 28 शाळा सुरू होणार आहेत. मार्च 2020 पासून कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र त्यानंतर दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. प्राथमिक शाळा गत 2 वर्षापासून बंदच आहेत. प्राथमिक शाळा सुरू झाल्यावर प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत पालिकांकडून मागणी करण्यात येत होती, त्यामुळे शाळा सुरू करण्यास मंजुरी मिळाली. ग्रामीण भागात यापूर्वीच 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता ग्रामीणच्या 5वी ते 7वीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे, तर शहरी भागातील सर्व शाळा बंद असून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. हे खामगाव तालुक्यातील 8वी ते 12वी पर्यंतच्या 114 शाळा असून 12,256 विद्यार्थी आहेत. या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. हेल्थ क्लिनिकची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे. गृहपाठ ऑनलाईन घ्यावा, पुस्तकांची अदलाबदली करू नये, खेळांचा तास घेऊ नये, गणवेशाचे बंधन घालू नये, सुरुवातीचे 2 दिवस अभ्यास न घेता शाळेची सवय लागावी यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना गट शिक्षण अधिकारी खामगाव गजानन गायकवाड यांनी दिल्या आहेत. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.